कोल्हापूर आजरा येथे प्रथमच गर्जना प्रतिष्ठान आयोजित कोल्हापूर कार्निवल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गर्जना प्रतिष्ठान आयोजित दिनांक 22 डिसेंबर ते 1 जानेवारी 2020 दरम्यान वैशिष्ट्यपूर्ण आणि इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा कोल्हापूर कार्निवल या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात आजरा, चंदगड, गडिंग्लज, भुदरगड, कागल तालुक्यातील कला क्रीडा संस्कृतीचा संगम आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचा अनुभव घेता येणार आहे. दरवर्षी डिसेंबर शेवटी वर्षाअखेर सुट्ट्यानिमित्त लाखो पर्यटक मुंबई पुणे मार्गावरून गोव्याला जातात. जाता जाता पर्यटकांनी येथील उत्पादनाचा लाभ घ्यावा यासाठी हा प्रयत्न आहे. आजरा तालुक्यातील व जिल्ह्यातील काजू, आजरा घनसाळ, कोल्हापूर चप्पल, मिसळ, इतर धान्य व कडधाने अशा विविध गोष्टींचे स्टॉल्स या महोत्सवात येणार आहेत. या सर्व पदार्थांना योग्य बाजार उपलब्ध होणार आहे व पर्यटक आणि शेतकरी यांचा संगम येथे होणार आहे. तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार. कोल्हापूर कार्निवल या नावाने आपण या कार्यक्रम इकडे आयोजित करतो आहोत. आजऱ्याला आजऱ्याच्या मातीमध्ये आजऱ्याच्या मातीचं महत्त्व लोकांसमोर जावं. आजरा, चंदगड, गडिंग्लज, कागल, भुदरगड ह्या पाचही तालुक्यातलं जे वैशिष्ट्यपूर्ण काही विषय असतील, गोष्टी आहेत, काही कला आहेत, त्या लोकांसमोर एकत्र याव्यात म्हणून आपण कोल्हापूर कार्निवल हा कार्यक्रम पहिल्यांदाच आजऱ्यामध्ये आपण करतो आहोत. त्याच्यामध्ये आता हा कारण हा वेळ निवडण्याचं कारण म्हणजे ह्या काळामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लोक मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, डहाणूपासून लोक गोव्याला पिकनिकसाठी जातात. व्यावसायिक लोक असतील, कुटुंब असतील, कॉलेज ग्रुप आहेत, ऑफिसचे ग्रुप आहेत, हे सगळे जातात. योगेश दादा जाधव पुढारीचे जे कार्यकारी संपादक आहेत ते ह्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. ह्या त्यानंतर संध्याकाळी दिल्लीतला तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक बँड आहे, म्युझिकल बँड, त्यांचं सादरीकरण या ठिकाणी आपण संध्याकाळी ठेवलेलं आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्येच. परवा इंदुरीकर महाराज येतात 23 तारखेला, त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रात्री असणार आहे. त्यामुळे तालुक्यातले आसपासचे सर्व 4-5 तालुक्यातले लोक नक्की त्याला मोठ्या संख्येने येणार आहे. तसं 31ला म्युझिकल नाईटचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रोज 24 आणि 26 तारखेला 10वी आणि 12वीची व्याख्यानमाला, त्याचंसुद्धा आयोजन आपण केलेलं आहे. बोर्डाची परीक्षा जवळ येते विद्यार्थ्यांची, त्यांना शैक्षणिक आपण त्यांचे ठेवलेलं आहे. लहान मुलांसाठी फनफेअर आहे, त्याच्यामार्फत पाळणे, विविध लहान मुलांना खेळता यावं सगळ्या प्रकारच्या वस्तू इकडे उपलब्ध असणार आहेत.